महाराज माननीय मंत्री महोदयांचं मगापासून मी उत्तर ऐकतोय अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही कारवाई करू असं मंत्री म्हणतात आणि कडक कडक आदेश देऊ असं म्हणतात आहे. कुंपण शेतखाते अशा परिस्थितीत या विभागाची अवस्था अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज आपल्याला भेसळ खत औषधी म्हणजे औषधी चुकीच्या बियाणं बोगस अशा पद्धतीच्या दरवर्षी आपल्याला तक्रारी येतात अध्यक्ष महाराज. आपण काय सांगतो अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये की आमच्याजवळ कायदा बनवायचा नाही, केंद्र सरकारचा कायदा आहे, पण लूट लूट होतो या राज्याच्या शेतकऱ्यांची. आणि म्हणून अध्यक्ष महोदय जसं डॉक्टर सिंगनेनी सांगितलं की मूळ जे मालक असतात उत्पादक असतात ते आणि हे जे आपले कृषी केंद्र असतात त्या कृषी केंद्राचा दोष नसतो, तो असतो आपल्या अधिकाऱ्यांचा, तो असतो त्या मूळ कंपन्यांचा. आणि म्हणून यांना थांबवण्याचा अधिकार आपल्याजवळ आहे, त्या पद्धतीचं आपल्याला व्यवस्था करता येतं. तुम्ही जे भरारी पथक असं म्हटलं जिल्ह्याच्या पातळीवर तेच मॅनेज होतात. आणि मी तुम्हाला सांगतो की आपण रद्द केला परवाना तर दुसऱ्या नावानं दुसऱ्या ठिकाणी ते लोक परवाना निर्माण करतात बाहेरच्या कंपन्या. महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याला या पद्धतीचं दरवर्षी फसवलं जातं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात हे तुम्हा आम्हाला नाकारता येत नाही. आणि म्हणून आपण याच्यासाठी फुल प्रूफ शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काय कायदा आणू शकतात त्यावरचं धोरण आपण केलं तर हे पुढच्या काळात आपल्याला या सगळ्या विषयावरचं विधानसभेत चर्चा करायला आपल्याला वेळ येणार नाही अशी परिस्थिती आपण निर्माण करावं हाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे.